नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कबीराला भावपूर्ण निरोप, बैलगाडा शर्यतीचा प्रश्न पुन्हा चर्चेत. कर्जत पोलीस ठाण्यातून खून व बलात्कार प्रकरणी अटक असलेले 5 आरोपी पळाले. कुठेही अनोळखी टेडी दिसला तर आम्हाला कळवा, पुणे पोलिसांचं आव्हान. स्वच्छ सर्वेक्षणाच्या रंगरंगोटीवर पुणेकरच फिरवत आहेत पाणी. आता बातम्या सविस्तराने. मावळ परिसरात एका शेतकऱ्याचा खरा साथीदार म्हणजे त्याचा बैल मृत्यू पावलाय आणि त्या कुटुंबानं सदस्याप्रमाणे दशक्रिया विधी करण्यात आली आहे. या निमित्तानं मोठ्या संख्येने बैलगाडा चालक आणि मालक उपस्थित होते, त्यामुळे पुन्हा एकदा सरकारकडे बैलगाडा शर्यत सुरू होण्याची मागणी करतायत. मावळ तालुक्यातील गराडे परिवारात कबीरे नावाचा पॅन्थर 6 महिन्याचा असताना दाखल झाला. त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करून मोठा केला. अनेक वर्षे त्यांनी बैलगाडा शर्यतीत धावणे आणि मालकाचं नाव लौकिक केलं. मात्र गेल्या काही वर्षापासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्याने शर्यतीतील हे बैल निकामी झाले. मात्र तरीही शेतकऱ्यांनी अशा बैलांना न सोडून देता त्यांचे संगोपन सुरू ठेवलं. मात्र अनेक वर्षात शर्यतीत उतरलं नसल्याने त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागत आहे, त्यामुळेच कबीराचा मृत्यू झाला. आज या कुटुंब सदस्याप्रमाणे त्याच्यावर दशक्रिया करण्यात आला आणि घरासमोर त्याची आठवण म्हणून समाधी उभारण्यात आली. अनेक बैलगाड्या शौकीन यावेळी उपस्थित होते. त्यांनी देखील राज्य सरकारवर हल्ला चढवत बैलगाडा शर्यत लवकर सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आहे. ग्रामीण भागातला अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागातल्या होणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत, बैलगाडा स्पर्धा असतील, गावगावचे जत्रा असतील, ह्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे. कारण आपण पाहतो की एखादा जत्रा जर भरली आणि त्याच्यात जर बैलगाडा शर्यत असली तर निश्चितच म्हणजे 4-व्हीलर गाड्यापासून तुमचे म्हणजे हातावरती पोट असणारे फिरते व्यावसायिक, वडापाववाल्यापासून सगळ्यांपासून तिथं त्या ठिकाणी व्यवसाय होत असतो आणि ते अर्थकारण मजबूत ग्रामीण भागातलं करायचं असेल, शेतकऱ्यांना एक आवडीचा छंद म्हणून जो कोण कुठला असेल तर तो म्हणजे बैलगाडा शर्यत आणि ही कुस्ती. तर त्यापैकी आता बैलगाडा शर्यत बंद करून हे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा घाला घातलेला आहे आणि बैलगाडा शर्यत लवकरात लवकर चालू झाली पाहिजे असं सगळ्यांचंच मागणी आहे. परंतु ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर लवकरच शेतकरी आणि हे आपल्या घरादारासहित बैलांसहित जेल भरो आंदोलन करतील असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कबीराला भावपूर्ण श्रद्धांजली देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. त्याच्या आठवणीत अनेक जण दशक्रियाला आले होते. त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. कर्जत पोलीस ठाण्यातून खून व बलात्कार प्रकरणी अटक असलेले 5 आरोपी पळाले. कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. कर्जत सब जेलमधून पत्रा उचकटून पळून गेलेली आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे हा आर्म ॲक्टमधील राहणार नान्नज तालुका जामखेड, अक्षय रामदास राऊत 302 मधील आरोपी अरणगाव तालुका जामखेड, मोहन कुंडलिक भोरे 302 गुन्हा राहणार कडबगाव, चंद्रकांत महादेव राऊत 302 राहणार पारेवाडी अरणगाव जामखेड, गंगाधर लक्ष्मण जगताप 377 राहणार माळगी कर्जत असे 5 आरोपींची नाव आहेत. आज टेडी डे साजरा केला जात आहे. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला टेडी बिअर देण्याची प्रथा आहे. पुणे पोलिसांनी ही तरुणाईच्या या रंगात रंगून जात टेडी डेच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. टेडी बिअर हे दिसायला क्यूट असतात पण अनोळखी टेडी बिअर असुरक्षितच नाही तर धोकादायक असू शकतात असं ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे सोशल मीडियावर सक्रिय झालेलं आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक शहरातील पोलीस खातं सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवत असतात. पुणे पोलिसांनी काळासोबत पावलं टाकत दाखवलेलं सामाजिक भान हे नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. सध्या केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण 2020 आयोजन केले आहे. मागच्या वर्षी लिव्हेबल इंडेक्समध्ये पुण्याने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला होता, पण या वर्षीचा विचार केला तर रंगरंगोटी केलेल्या कठड्यांवर थुंकण्याचे प्रमाण वाढत आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी.
केंद्र सरकार एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण राबवत आहे, प्रत्येक गोष्टी पारखून पाहून कोणते शहर राहण्यास योग्य आहे याचा मान देऊन सन्मानित करणार, यासाठी पुणे महानगरपालिकेचे महापौर अतोनात प्रयत्न करत असताना दिसत आहेत। ते लोकांना आव्हान करत आहेत की आपण स्वतः आपले अभिप्राय देऊन आपल्या पुण्याला अव्वल स्थान द्यावे, मात्र दुसरीकडे शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कठड्यांना रंगरंगोटी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, पण पुणेकर सध्या थुंकून त्याला लाल करण्यात व्यस्त असताना दिसत आहेत। त्यामुळे उपाययोजना म्हणून महापालिका काय पाऊल उचलणार हाच खरा प्रश्न आहे। दरवर्षीप्रमाणे केंद्र सरकारनं स्वच्छ सर्वेक्षण 2020 आयोजन करण्यात व्यस्त आहे आणि दुसरीकडे पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील पुणेकरांना आवाहन केले की तुमचं जे काही अभिप्राय आहे ते गेल्या वर्षीप्रमाणे नोंद करा आणि त्याच्याबद्दल काही प्रेस कॉन्फरन्स देखील घेतलेत, पण आपण पाहू शकतो ह्या सगळ्या रंगरंगोटींवर करोडो रुपयांचा खर्च होतो आणि पुणेकर मात्र त्याच्यावर थुंकलेल्या पिचकाऱ्या मारण्यात व्यस्त आहेत। तर असा अमाप पैसा इथे खर्च केला जातो आणि एकीकडे पुणे हे मागील वर्षीप्रमाणे पहिला नंबर अव्वल नंबर घेऊन स्वच्छ सर्वेक्षणामध्ये त्याचा मान पटकावणार आहे असं देखील सांगितलं जातं, पण आपण ह्याचा विचार करू शकतो की ह्या ज्या काही गोष्टी इथं घडत आहेत आणि ह्या पेंटिंगवर काही थुंकलं जातं हे काही योग्य असणार आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उपलब्ध होतो आहे। कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे। आता घेऊ एक छोटीशी विश्रांती। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत, म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा। प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट, असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीने तुमचं पुन्हा स्वागत। आज PMPL ने बस डे साजरा करत एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। पुण्यामध्ये बसची सुविधा खूप चांगली आहे, याचा लोकांनी वापर करावा असे आवाहनही करण्यात आलंय। पुण्याची लाईफलाईन असणारी बस ही दिवसेंदिवस सक्षम सेवा देताना दिसत आहे। पुणे महानगरपालिकेने प्रत्येक वेळेला पुणेकरांना नवीन काही देण्याचा प्रयत्न केलाय, मग ती ई बस असो किंवा मिनी बस असोत, पण प्रत्येक प्रवाशासाठी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज असते। या सगळ्याची माहिती लोकांना व्हावी यासाठी आज बस डे साजरा केला जात आहे। यंदा हे चौथे वर्ष होते। आजचा दिवस PMTने बस डे म्हणून साजरा करायचा ठरवला आहे, तर नेमकी याची संकल्पना काय आहे आपण पाहूया। आणि आज आपण इथे उभे आहोत स्वारगेटच्या धायरी ह्या बसस्टॉपवर, तर आपण ह्या व्यवस्थापकाशी विचारूया की नेमकी ही संकल्पना काय आहे। तर आत्ता आपण स्वारगेटच्या इथे बसस्टॉपवर आहोत, तर आपण बातचीत करूया व्यवस्थापकांशी की आजचा नेमका बस डे हे काय संकल्पना आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, त्यांची सेवा करता यावी, त्यांना योग्य ठिकाणी मार्गदर्शन व्हावं म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या निमित्तानं आज हा बस डे म्हणून आपण आयोजित केलेला आहे। तरी प्रत्येक प्रवाशाला आपण व्यवस्थित माहिती देणे सांगणे हे प्रत्येक ड्रायव्हर कंडक्टर कंट्रोलर चेकर या सर्वांनी आपण सहकार्य करून उपक्रम आपण राबवतो आहे। कशा प्रकारची माहिती तुम्ही प्रवाशांना देताय? प्रवाशांना म्हणजे जेणेकरून त्यांना योग्य ठिकाणी जाणे योग्य ठिकाणी उतरणे ही माहिती आपण प्रवाशांना देतोय। तर हे कितवं वर्ष आहे तुमचं बस डे? आता जवळजवळ 3-4 वेळा आपण हा प्रयोग यशस्वी केलेला आहे आणि आपल्याला लोकांचा प्रतिसाद चांगल्यापैकी मिळालेला आहे। हो, बस रोज धायरी ते स्वारगेट, स्वारगेट ते धायरी। अच्छा, तर तुम्हाला त्यांची सुविधा कशी वाटते? चांगली वाटते बसची सुविधा। अच्छा, म्हणजे आता वाढतं जे ट्रॅफिक आहे ते बघून मग तुम्हाला काय वाटतं की आपण पुणेकरांनी बस वापरली पाहिजे की टू व्हीलर वापरली पाहिजे? आता बसच वापरली पाहिजे, बस व्यवस्थित प्रवास म्हणजे हे देते। त्रास म्हणजे काय, बस वगैरे अर्ध्या तासाला 15 मिनिटाला उशीर येणे असे हाल व्हायचे भरपूर। आज धायरीतून सारखी बस असल्यामुळे धायरीकरांना भरपूर आनंद झालेला। नाही, तुम्ही म्हणजे कंडक्टर म्हणून जे काही काम करा, तुमचा म्हणजे एक्सपिरियन्स कसा असतो रोजचा? रोजचा चांगला अनुभव आहे, प्रवासी चांगले भेटतात की। अच्छा, हो, तर काय रिस्पॉन्स वाटतो? पुणेकर बस वापरतात का? हो, वापरतात ना। आणि आता बऱ्यापैकी वाढती जी काही ट्रॅफिक आहे ते पाहून तुम्हाला काय वाटतं की बस वापरलं पाहिजे की कसं, म्हणजे काय निघतो? नाही, बसच वापरलं पाहिजे, कारण प्रत्येकाने जर सेपरेट गाडी वापरली तर त्यामुळे जास्त ट्रॅफिक होऊ शकतं। आपली PMTची सेवा चांगलीच आहे पहिल्यापासून, आणि त्या लोक पुणेकर यांना PMTवर पूर्ण विश्वास ठेवून प्रवास करतात आणि त्यांना सर्व्हिस पण चांगली मिळते। कमीत कमी दिवसाला 4 लाखापेक्षा जास्त लोक प्रवास करतात, त्याला लय भरपूर प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, त्याला भरपूर लोक त्या बसने प्रवास करतात। तर आता आपण पाहिलेलं आहे की एक लोकांना माहिती व्हावी आणि लोकांना
बसचं अस्तित्व पुण्यात आहे हे समजावं यासाठी आज बस डे साजरा करतोय. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झालाय. पीडितेच्या मृत्यूनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केलंय. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली, तिच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दात त्यांनी पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुप्रिया यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दुःख व्यक्त केलंय. पहा सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची प्रतिक्रिया. त्याचा तमाम महाराष्ट्राच्या जनतेने निषेध केला. अशा प्रकारच्या घटना कदापि महाराष्ट्रात माझे नवे अध्यक्ष कुठेही घडता कामा नाही. आपण नेहमीच महिलांना प्रोत्साहन देतो, महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडतो. परंतु काही नराधम, काही विकृती अशा प्रकारच्या काही गोष्टी करतात की आधुनिक सोडण्यासाठी भयंकर. आपण शेवटपर्यंत त्याच्यातनं बाहेर पडावी म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न केला. डॉक्टर पण प्रचंड कष्ट घेत होते, परंतु नियतीला ते मान्य नव्हतं. आणखी आपल्याला सुरू केली होती. मी तिच्या वडिलांचं पण स्टेटमेंट त्या ठिकाणी वाचलं. कुठल्याही व्यक्तीचं मन लावून टाकणारी अशा प्रकारची ती घटना. आणि या प्रकारच्या घटना अजिबात घडता कामा नये म्हणून कठीण कायदे केले पाहिजे, लोकांना थाक वाटला पाहिजे. अशा प्रकारे कुणी काही प्रयत्न केला तर त्याला तो प्रयत्न करत असताना आपण असा काही प्रयत्न केला तर आपण आयुष्यात परत राहू शकत नाही ही भावना जोपर्यंत तशा विकृती असणाऱ्या माणसांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या करता केंद्र सरकार, राज्य सरकार, सगळीच राज्य सरकार यशस्वी होत नाही. तोपर्यंत खऱ्या अर्थाने या गेलेल्या आपल्या बहिणीला मी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली त्या ठिकाणी देणार नाही. आणि म्हणून माझी स्वतःची अपेक्षा आहे, आम्ही परवाच उद्योजक ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मंदिर मंडळाची मीटिंग झालेली होती त्या मीटिंगमध्ये देखील आमच्या दोन्ही भगिनी वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर या दोघी भगिनींनी त्याच्यामध्ये फार महत्त्वाची काही भूमिका मांडली. सगळ्यांनीच ती उचलून धरलेली आहे. गृहमंत्र्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनीच घातलेलं आहे. आणि कदापि महाराष्ट्राच्या देशामध्ये देखील अशा प्रकारच्या घटना घडणार नाही. म्हणून समाजाचं पण प्रबोधन झालं पाहिजे आणि राज्य सरकारच्या पोलीस खात्याने पण अतिशय एक आदरयुक्त दबदबा समाजाला वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं काम करण्याची नितांत गरज आहे. सत्तेत असो अथवा नसो, सन्मार्ग सोडता कामा नये. सन्मार्गावर चालण्याचे टॉनिक हे आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत मिळते. हे टॉनिक घेण्यासाठी मी इथे आलोय. लोकांचा आशीर्वाद असला की तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. लोकांचा आशीर्वाद असला की आपण येतोच येतोच आणि येतोच असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकेबाजी केली आहे. वारकरी शिक्षण संस्थेच्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात मी पुन्हा येईनचा आत्मविश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीत पुन्हा एकदा बोलून दाखविला. आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवानिमित्त हरिनाम सप्त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या 5 वर्षात लोकांची जी काही सेवा करता आली त्याचे मला समाधान आहे. जिथे सेवा करण्याचे राहून गेले तेथे ईश्वराची इच्छा होईल त्यावेळी पूर्ण केली जाईल. वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात आल्यावर सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रासाठी चांगले काम केल्यामुळे 3 वर्षांनी मी पुन्हा एकदा आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊ शकलो. शिक्षण संस्थेच्या सप्ताहात मी पुढच्या वेळीही पुन्हा येईन हे आवर्जून सांगतो, असेही सांगण्यास यावेळी श्री फडणवीस विसरले नाहीत. फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनच्या वक्तव्याने पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हशा झाला आणि टाळ्या पडल्या. तर ज्या प्रकारे लोक महाराजांनी सांगितलं की राजकारणामध्ये कमी अधिक होत असतं, कधी सत्तेतले सत्तेच्या बाहेर जातात, कधी सत्तेच्या बाहेरचे सत्तेत जातात. पण माझं एक मत नेहमी असतं की आपण सत्तेत असो की सत्तेच्या बाहेर असो, सन्मार्ग सोडता कामा नये. आणि मग सन्मार्गावर राहायचं असेल तर सन्मार्गावर चालण्याचं टॉनिक मिळेल कुठे, ते इथेच मिळणार आहे. आणि मग ते टॉनिक घेण्याकरता या ठिकाणी मी आलो की हे टॉनिक एकदा मिळालं की पुन्हा एकदा आपलं सन्मार्गाने वाटचाल करत राहायची. आणि मग लोकांचा आशीर्वाद हा असला तर तुम्हाला कोण थांबवू शकतं,
लोकांचा आशीर्वाद असला की आपण येतोच येतोच आणि येतोच. मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी महाराष्ट्राची सूत्र सांभाळण्याची संधी मिळाली. पीडित तरुणीचा मृतदेह तिच्या गावी आल्यावर नागरिकांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेवर तुफान दगडफेक केली आहे. रुग्णवाहिका गावात येण्यापासून अडवण्याचा प्रयत्न झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आरोपीला प्रथम शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली आहे. तरुणीचा 7 दिवसीय मृत्यूशी झुंज अपयशी ठरलाय. हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती 40% भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वासनलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर आज 8व्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली आहे. या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. आरोपीला फाशीची मागणी केली जात आहे. पोहे का केले या रागातून पत्नीने पतीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडलाय. चिखलीजवळील मोरे वस्ती येथे गुरुवारी सायंकाळी 7 वाजता ही घटना घडली आहे. 49 वर्षीय जालिंदर लक्ष्मण सर्वदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिभा सर्वदे आणि त्यांचा मुलगा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वयंपाकघरात पतीने पोहे केल्याच्या रागातून पत्नी आणि मुलाने पतीला कडई आणि बेल्टने बेदम मारहाण केली आहे. गुरुवारी सायंकाळी जोराची भूक लागल्यामुळे सर्वदे यांनी मुलाला पोहे आणण्यास सांगितले. पोहे आणून दिल्यानंतर सर्वदे स्वयंपाकघरात पोहे करत होते. दरम्यान त्यांची पत्नी घरी आली. नवऱ्याला स्वयंपाकघरात काम करताना पाहिल्यानंतर प्रतिभा यांचा पारा चढला. चिडलेल्या प्रतिभा आणि जालिंदर या पती पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. प्रतिभा यांनी स्वयंपाकघरातील कडईने मारहाण केली. त्यानंतर पत्नीने मुलालाही पतीला मारायला सांगितले. मुलाने बेल्टनं मारहाण केली. यामध्ये जालिंदर यांना दुखापत झाली आहे. मारहाणीनंतर दोघांनी जालिंदर यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या सर्व प्रकारानंतर जालिंदर यांनी जवळील चिखली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणाचा सर्व तपास चिखली पोलीस करीत आहेत. येत्या 4 दिवसावर प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. यासाठी अनेक वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. यामध्ये गुलाबाच्या फुलाचे प्रमाण जास्त दिसून येतात. यावर्षी गुलाबाच्या कोणकोणत्या जाती बाजारात असणार आहेत याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही गुलाब फुलाला जास्त मागणी आहे. पण आणखीन 4 दिवस बाकी असल्यामुळे मागणी आल्याचे दिसत नाही. दरवर्षी बाजारात 7 ते 8 प्रकारची गुलाब आणि वेगवेगळी फुलेही उपलब्ध असतात आणि त्याचे आयात मुळशी, खेड, पुरंदर येथून केला जातो अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. तर येत्या 2-3 दिवसावर व्हॅलेंटाईन डे येतोय. तर नेहमीप्रमाणे गुलाबाच्या काही जाती, काही आवक झाल्यात, काही निर्यात होत आहेत. तर ह्यामध्ये ह्या वेळेसचा काय गुलाब नवीन आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे आपण जाणून घेऊया यांच्याकडून. सर, कोणता गुलाब आता ह्यावरती तुम्ही शेतकऱ्यांकडनं? आता हा जो लाल रंगाचा आहे त्याला आपण टॉप सिक्रेट म्हणतो. टॉप सिक्रेटचा गुलाब जो आता मार्केटला चालतोय कारण त्याची टिकवण क्षमता थोडी जास्त आहे. आणि नेहमीप्रमाणे तो चालतो की तुम्ही ह्यावेळेस नवीन मागवलाय? नाही, नेहमीप्रमाणेच चालतो तो. हां, किती जातीचे गुलाब तुमच्याकडे उपलब्ध आहेत? मग याच्यामध्ये साधारण कलर येतात, व्हाईट कलर, पिवळा आणि पिंक. मावळमधला जो गुलाब आहे ना तो नॉर्मली एक्सपोर्ट होतो. आमच्याकडे जो इथं गाळ्यावरती येतो हा सगळा शेतकऱ्यांचा माल येतो. आता हा साधारणपणे अवसरी, खेड, आंबेगाव, त्यानंतर शिक्रापूर या भागातून सगळा माल इथे येतो. हां, बाकी दिवसांपेक्षा ह्या दिवसामध्ये व्यापार वाढतो कारण व्हॅलेंटाईनमुळे रेट वगैरे वाढलेले असतात. आता गोल्ड स्टोरेज आहे, फर्स्ट ग्रेड आहे. टॉप सिक्रेट आहे. 4-5 जातीचे गुलाब आहेत. आहेत ना, आयात म्हणजे तळेगावहूनच भरपूर प्रमाणात आयात होते. इथे मुळशी झालं, जातेगाव मुखई झालं, शिक्रापूर या भागातून बरेचसे शेतकरी येतात मार्केटमध्ये. आता एक्स्ट्रा म्हणजे शेतकऱ्यांचाच शक्यतो जास्त करून येतो मार्केट याच्यामध्ये आणि तळेगावचा येतो थोड्याफार प्रमाणात. हो. तर आत्ता येत्या 2 दिवसामध्ये आपण पाहू शकतो की व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाची आवक आणि निर्यात हे जास्त प्रमाणात वाढत आहे. तर आणखीन 2 दिवस आहे तर ह्यांना शेतकऱ्यांकडून जे माल मिळतोय तर त्याच्यामध्ये समाधानकारक असं काही त्यांचा व्यापार होताना दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर पाहूया आणखीन 2 दिवस आहे काय होत आहे. कॅमेरा पर्सन मुकुंद कदम सह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. पुन्हा एक नजर हेडलाइन्सवर.
कबीराला भावपूर्ण निरोप, बैलगाडा शर्यतीचा प्रश्न पुन्हा चर्चेत. कर्जत पोलीस ठाण्यातून खून व बलात्कार प्रकरणी अटक असलेले 5 आरोपी पळाले. कुठेही अनोळखी टेडी दिसला तर आम्हाला कळवा, पुणे पोलिसांचं आव्हान. स्वच्छ सर्वेक्षणाच्या रंगरंगोटीवर पुणेकरच फिरवतायत पाणी. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.